नमस्कार, मी रानिका स्लिवाल, एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील मंजूर असलेली कामे वारंवार पाठपुरावा आणि आंदोलने करूनही सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक डॉक्टर सागर बोरोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शनिवारी दुपारी महापालिकेत उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील मंजूर असलेली कामे वारंवार पाठपुरावा आणि आंदोलने करूनही सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक डॉक्टर सागर बोरोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शनिवारी दुपारी महापालिकेत उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील आणि पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 4 मधील विविध कामे यापूर्वीच मंजूर झालेली आहेत. त्यामध्ये पितळे कॉलनी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, गुरुकृपा कॉलनी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, ओमकार कॉलनी अंतर्गत रस्ता आणि जॉगिंग ट्रॅकचे वॉल कंपाऊंड, विजयनगर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, नागापूर गावठाण अंतर्गत डांबरीकरण करणे, तसेच नागापूर येथील लक्ष्मी माता मंदिर, गणेश चौक, सन फार्मा शाळा, सुविधा कॉलनी, नागापूर गावठाण, माताजी नगर, सौरभ रो हाऊसिंग अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, अक्षय रो हाऊसिंग अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, नागापूर गावठाण ते स्वस्तिक चौक अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आदी कामांचा समावेश आहे. सदरील रस्ते डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण कामे त्वरित सुरू करण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आज आमचे नेते विद्यार्थी सर यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड नंबर 7 जुना माझा, वॉर्ड क्रमांक 4 याचे आंदोलन केलेले आहेत. तर वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करून आंदोलने करून वॉर्डातील कामे मंजूर केली, परंतु ती कामे अजून चालू झाली नाहीत. तर त्याच्या संबंधी वॉर्डातील सर्व नागरिकांनी आज उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तर उपायुक्तांनी आम्हाला आज सर्व कामे तातडीने चालू करू असे आश्वासन दिलेले आहेत आणि लवकरात लवकर नागापूर गावठाण असेल, तसेच गणेश चौक, विजयनगर, त्याच्यानंतर शंभूराजे चौक, ह्या कातोरे वस्ती ह्या भागातील कामे तातडीने चालू करण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि लवकरच ओंकार कॉलनी जॉगिंग ट्रॅकचं कंपाऊंड, तसेच ओंकार कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, पितळे कॉलनी यांच्या अंतर्गत रस्ते, विजयनगरच्या अंतर्गत रस्ते चालू होतील. तर आज सर्व परिसरातील नागरिक आंदोलनांना उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे, खरं तर आता या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक आहेत, परंतु पूर्वीचा प्रभाग क्रमांक जो 4 होता की जो आता 7 झालेला आहे, त्या भागातील त्यांच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी खरं तर आज या ठिकाणी बुरुडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी खरं तर त्यांना सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देईल, कारण जेव्हा एखादा नगरसेवक एखादा प्रभाग बदलून दुसऱ्या प्रभागात जातो तेव्हा साहजिकच त्याच्या मागच्या प्रभागामध्ये काय झालेलं आहे त्याचा अजिबात तो विचार करत नसतो. परंतु या ठिकाणी बोरुडे साहेब या ठिकाणी आलेत, यापूर्वीच्या 14 कामाची यादी त्यांनी उपायुक्त पठारे साहेब यांच्यासमोर ठेवली. ही यादी पाहिल्यानंतर खरं तर आयुक्त उपायुक्त साहेबाला त्याबद्दल खरं तर त्यांच्या मनामधल्या ज्या भावना होत्या चेहऱ्यावरती दिसत होत्या, परंतु निश्चितच या महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी असे बी आहेत की कामाचं ते पाठपुरावा करण्यासाठी निश्चितच आपणा सर्वांना मदत करत आहेत. या ठिकाणी त्यांनी आज लेखी दिलेले की 7 तारखेला प्रत्यक्ष कामाची काय परिस्थिती आहे त्याचा तुम्हाला अहवाल देऊ आणि त्याप्रमाणे कामाची पूर्तता केलेली आहे. या ठिकाणी मी बोरुडे साहेबांना या नागरिकाला धन्यवाद देईन की आपल्या प्रभागामध्ये जर कामं आपल्याला करायची असेल तर खरं तर एकजूट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता 7 तारखेला कामाची यादी आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्यातल्या तारखा पाहिल्यानंतर जर ती कामं होणार नसेल तर आपण यानंतर महापौर साहेबांना आणि आपले जे गटनेते असतील, संपतदादा असेल, कुमारभाऊ असेल, या लोकांना आपल्या बरोबर घेऊन त्या कामाची पूर्तता करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. पण मला खात्री आहे की या गोष्टी लवकर मार्गी लागतील. आज पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या आमदाराच्या वतीने तुम्हाला सर्व नागरिकाला धन्यवाद देतो की आपणसुद्धा या ठिकाणी कामाच्या पुरवठ्यासाठी या महापालिकेमध्ये आलात. धन्यवाद. डॉक्टर बोरुडे साहेब सध्या 1 वॉर्डचे नगरसेवक आहेत, परंतु त्यांनी जे पूर्वीची जे काही कामं मंजूर केले होते आणि ते आमच्याच प्रभागात राहत असल्यामुळं सर्वसामान्यांचा त्यांचा जो जिव्हाळा आहे तो यातून आम्हाला दिसून आला आणि आजही आमच्यासाठी दिवस रात्र अहोरात्र ते झटत असतात. आज आमच्या वॉर्डची जी काही समस्या आहे स्वतः डॉक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पालिकेत आणलं आणि उपायुक्तांना आम्ही भेटलो व जे काही कामं आमची बाकी आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावतील असं आम्हाला उपायुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर बोरुडे साहेबांनी आमच्याकडे याही
परिस्थितीत लक्ष देतात याच्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, डॉक्टर जगन्नाथ ठोंबरे, सुखदेव मते, दिलीप म्हसलकर, सोपान देसाई, सुनीता शिंगाडे, नंदकुमार कदम, सुभाष लवांडे, कांचन इंगवले, शोभा मते, रजनीकांत निकम, धनंजय शेवाळे, संभाजी पाडळे, पांडुरंग गोरे, ओमकार ढवळे, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, सूरज पाचारणे, अजित कांबळे, विनोद जोंधळे, मंदा रोठे, श्रुतिका दरेकर, सुरेखा चाबुकस्वार, अनिता भोसले, दिशा गोडे, किसन अडागळे आदींसह नागरिक सहभागी झाले होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.